राम राम मंडळी, वेलकम बॅक टू टीआयजी. तर हा आहे दिशान आणि भैया. तर आम्ही तिघे जण आलेलो आहोत हच्या घरी. कुठे आहे त्याचं घर? इकडे. तुम्ही कुठे होता एवढा वेळ? कधीपासून वेट करत होतो तुमचा? चला तर चला चला. हाय दीदी, कशी आहेस? हो का? तेच, उशीर झाला ना, पाऊस पडत होता. मग काका कसे आहात? अच्छा, तुम्ही? आम्ही तर स्पेशल तुमची डिश खायला आलो आज. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिकडे आता प्रिपरेशन चालू आहे. ही आहे दिशांची मोठी सिस्टर आणि ही मम्मी त्यांची. ठीक आहे, आता बघ पहिल्यांदा काय बनवणार. पहिला सुरमय फ्राय. सुरमय फ्राय तुला पण येतं? तू एक डिश बनव आणि आणखी एक डिश बनव, चालेल ना? ठीक आहे. म्हणजे दिशांच्या सिस्टरच्या पण हातच खाता येईल आणि मम्मीच्या पण. मी बनवते सुरमय फ्राय पहिल्यांदा, त्यानंतर मग माझी मम्मी बनवेल कोलंबी फ्राय. सुरमई स्वच्छ धुवून घेतली आहे. अच्छा. त्यानंतर थोडं लिंब टाकायचं. बस चवी पूर्ण मीठ. मसाला तिखट नाही ना जास्त? नाही, नॉर्मल असं. हा, मग टाका जास्त. अच्छा, हे कोकणी स्पेशल आहे ना? आणि हा मसाला जो आहे तो आमच्या म्हणजे कोळ्यांचा मसाला आहे. त्याची टेस्ट वेगळी असते. म्हणजे कसं? नॉर्मली आपण बाहेर म्हणजे जो खातो मसाला वेगळा असतो आणि ह्याची वेगळी असते. अच्छा. आता काय त्याच्यात टाकतात ते तुला माझी आई सांगेल, त्याचं एवढं मला नॉलेज नाहीये. अच्छा, म्हणजे तुम्ही हा मसाला घरीच प्रिपेअर करता? बनवतो आम्ही हा मसाला. मग काकू तुम्ही सांगा तोपर्यंत ते फिश होईपर्यंत काय आपल्यात असं काय टाकतात युनिक. हा, वेगळं काय बनवत म्हणजे काय काय टाकून बनवतात? वेगळं म्हणजे धने पावडर, दालचिनी, इलायची, सर्व मसाल्याचे जे पदार्थ असतात ना ते सर्व टाकतात. अच्छा. आणि त्याच्यात बेडकी मिरची असते. अच्छा, हो का? आमच्याकडे लोंगी मिरची असते. बेडकी मिरची असते काश्मीरी, मग त्याने कसं मसाल्याला लाल कलर येतो. हो, चांगलं असं. ठीक आहे. तर आता दीदी बनवते सुरमय फ्राय. ह्याला काय असं ठेवायचं का? किती वेळ? 5 ते 10 मिनिट ठेवायचं असंच. अच्छा. त्यानंतर मग फ्राय करायचं म्हणजे ते व्यवस्थित त्याच्यात मुरून जाते. अच्छा. आता 10 मिनिट झाली आहेत, त्यामध्ये आपण आता ग्रेव्ही टाकणार आहोत. लसूण टाकायचं. अच्छा. लसूण टाकल्याने टेस्ट छान लागते ह्याची, आणि जो काही म्हणजे वास असतो त्याच्यामध्ये वाईसपणा असतो, वाईसपणा असं बोलतात, त्याच्यामध्ये मुरून जातो त्याच्यामुळे, आणि टेस्ट पण छान लागते असं. अच्छा, हे असं आहे का? आणि जर नॉर्मल केलं म्हणजे नुसतं तेलात टाकलं तर त्याची टेस्ट वेगळी असते, आणि लसूण टाकलं तर त्याची टेस्ट वेगळी असते. तू काय सजेस्ट करशील असं बरं करायचं का? हा, जर कोळी पद्धतीने करायचं तर असं करायचं. अच्छा. फक्त लसणाचा त्याच्यामध्ये स्मेल आला पाहिजे. अच्छा. तेलामध्ये मग साईडला करून ठेवला तरी चालेल. गॅसची जी फ्लेम आहे ती लोच ठेवायची म्हणजे व्यवस्थित आतून शिजेल, आणि जर फास्ट ठेवली तर ते करकून जाईल. हे लसूण बाहेर पण काढलं तर चालत असेल ना? त्याच्यात राहिलं तरी चालेल, बाहेर नाही काढायचं म्हणजे तेवढं ते तेलामध्ये हो ना मुरेल ना. तर बघू दीदीच्या हातची सुरमई फ्राय कशी असते ते. आणि तुम्हाला आवडत का? दीदीने बनवलेलं आवडतं? हे होत आहे तोपर्यंत माझी आई तुम्हाला दुसरी डिश दाखवेल. ठीक. खायला थोडा टाइम जाईल, तोपर्यंत दुसरी डिश होऊन जाईल. ठीक आहे. फायनली काकू आता काय बनवतात बघू आपण. काय बनवते तुम्ही?
कोलंबीचे सोडे असतात ना, ते सोडे फ्राय करते. सोडे? हा मित्रांनो, सो कोलंबी म्हणजे प्रॉन्स. हा प्रॉन्स. हा ते आता ऑइल गरम करायला ठेवलेत. तेल गरम झाल्यानंतर आपण थोडा लसूण, अच्छा कांदा, मिरची घालायची. मिरची पण? हा मिरची पण. इकडं फिश होते. असंच असत मुलींचं अर्धवट काम, बाकीचं काम स्वयंपाकाचं आईला सांगत असते. आई तू सर सुरमई फ्राय पण एकदम भारी दिसते. आता खाऊन बघू. खाल्ल्यानंतर चव बघा. हो नक्की. असे प्रॉन्स हॅलो कोथिंबीर वगैरे नाही लागत. नाही टाकली तरी का हरकत नाही. अच्छा पण ते फ्राय करताना कोथमीर नाही लागत. नंतर आपण डिश मध्ये टाकली तरी चालू शकते. कांदा ला तांबूस रंग येईपर्यंत हा शिजवायचा. ठीक आहे. कांदा आपला शिजलेला आहे. अच्छा त्याच्यात आता थोडं टॅमॅटो. अच्छा हे काहीतरी वेगळी डिश आहे बरं का. स्वच्छ धुतलेले कोलंबीचे सोडे आहेत. परतून याच्यात मसाले टाकायचे. अच्छा हळद. अच्छा ला मॅरिनेट वगैरे काही करायचं नाही. नाही हळद मसाला स्पेशल वाला. हा कोळी मसाला. सवी पुरता मीठ. पाच मिनिट. अच्छा वाफेवर शिजवायचं का? ठीक आहे. तर इकडं फिश होते. आता ही फिश आता हे झालेले आहेत तयार. झालेत का? काढायला सुरमई तयार झालेली आहे. आपण ते काढून घेऊया. तर फायनली एकदम हॉटेलमध्ये आणल्यासारखी वाटते. छान छान टेस्ट पण खूप छान लागते हिची. ओके आता ते तर मी टेस्ट करून सांगेन. आता आंटीच बघूयात. आता कोलंबीचे सोडे पण झालेले आहेत. अच्छा हॅलो किती वेळ ठेवायचं असं? पाच मिनिट का? हा पाच ते दहा मिनिट ठेवायचे. अच्छा आता कोथिंबीर. आता कोथिंबीर टाकायची. अरे वा एकदम मस्त दिसते. आंटीची तर डिश भारी आहे वाटतं आता मला तिथेपेक्षा. आपण जेवायची तयारी. हो नक्की. चला तर मग काका तुम्हाला काय आवडतं डिश? मला डिश मच्छी मध्ये सर्वच आवडते. बापरे सर्वच मच्छी मध्ये काय? रोजच फिश खाता? हा रोज फिश खाता. मला रोज एकाच दिवशी शाकाहारी खातो. दुसऱ्या दिवशी मला फिश पाहिजे. मच्छी नाही. गुरुवारी मच्छी नाही. आम्ही संकष्टीला मच्छी होत नाहीतर आम्ही गणपती येते त्या दिवशी मच्छी खायत नाही. गणपती जातात त्या दिवशी मच्छी खायत नाही. अच्छा असेल तर आम्ही गणपती असल्यावर आम्ही असे खातो मध्ये मध्ये. ठीक आहे. कारण आमचा असं मच्छी कोळी बोलला म्हणजे आमचा धर्मच तो आहे. हो ना बरोबर. की आम्हाला मच्छी लागतेच लागते. मी तेच तुम्ही सांगते कसे आहे ते. एवढा जास्त भात संपव. मोठे मोठे होते. असं भात सोबतच खायचं ना. हा
भाता बरोबर चपाती असते, चपाती भाकरी असते. पण आज मार्केटला गेले होते ना मी मच्छी विकायला, पण भाकरी बनवायला वेळ नाही भेटला. पण स्पेशली इकडे सगळे भात सकाळी भात रात्री आमची भाकरी असते. तिसोळी गोल तिसोळे तिसोळ मय फ्राय आणि हे इकडचं कोलंबी फ्राय. कोलंबी फ्राय सुरमय आणि कोलंबी फ्राय स्पायसी आहे. सुरमयचा रस्सा आहे, फिश कशी आहे बनवलेली, सुरमय फ्राय आहे आणि सुरमयचा रस्सा आहे. अच्छा रस्सा पण छान लागतोय. हे जे तिने फिश फ्राय केले ना खूप छान लागते. थँक्यू. आणि परत सोडे खायचे. सोडे तिने एकदम बाहेर लागेल बघा तर खाऊ. हे प्रॉन्स ची भाजी म्हणजे खूप छान लागते. आपण देशांमुळे येऊ शकतो. आमच्या इथे खूप सारी मच्छी मिळते, रोज 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 खूप सारी मच्छी मिळते. माझ्या आई मच्छीला जायला लागली ना की खूप मिळते, आणि जेव्हा ती घरी बसेल ना तेव्हा मग काहीच नाही. मग जेव्हा जाते ना तेव्हा पाहिजे ते खायचं, ते खायचं. तर एकदम छान बनवलं होतं तुम्ही हा डिश, खूप आवडलं. आणि दीदी तुझी सुरमई फ्राय पण एकदम छान होती. थँक्यू. तर चला मग आता आम्ही निघतोत. अशीच परत या. हो नक्की नक्की, आता मी आले ना नंतर मग नक्की येईल. बाय. चला तर मग बाय बाय. बाय. आता आंटी पण निघतेत मच्छी विकण्यासाठी. मच्छी विकायला चालले मी बाजार. अच्छा साईडला साईडला. हे तुम्ही फिश विकता ना? हा आम्ही विकतो होलसेलच्या रेटने आणतो. अच्छा आणि इथे रिटेलने विकतो. अच्छा बापरे बघा मित्रांनो. आता आम्ही कॉल करून येऊ स्पेशली दीदीच्या लग्नाला. चलो बाय बाय बाय. दिशांचं घर माझगाव मध्ये आहे ना? मझगाव. अच्छा. You're a rebel, getting into trouble.